नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे आपण मागील व्हिडिओंमध्ये 3 अध्याय पाहिले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 4 पाहणार आहोत. श्रोते हो, आपण जसे की मागे पाहिलेच आहे की मच्छिंद्रनाथांचा जन्म झालेला आहे आणि आता ते तीर्थभ्रमण करत आहेत. तर आपण पुढील कथा जाणून घेऊयात. श्री गणेशाय नमः. रामेश्वराहून मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनाला गेले. तिला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हणत असत. तिचे स्थान भयंकर निबिड अशा अरण्यात खूप आतमध्ये होते आणि मोठ्या धैर्यधराचाही जागीच प्राण जावा इतके ते भेसूर होते. तरीही मच्छिंद्रनाथ त्या देवीच्या द्वारी गेले. झाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वारावर अष्टभैरवांचा जागता पहारा होता. मच्छिंद्रनाथांना पाहताच त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि गोसाव्यांच्या रूपात प्रकट होऊन म्हणाले की काय रे, कुठे चाललास? त्यावर नाथांनी देवी दर्शनासाठी चाललो आहे असे उत्तर देताच ते म्हणाले की आम्ही देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पापपुण्याची चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांनाच आतमध्ये सोडतो. जर कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केला तर ते द्वार लहान होते आणि मनुष्य आतमध्ये अडकतो. तेव्हा तुझे खरे पापपुण्य आम्हाला सांग आणि मगच पुढे जा. त्यावेळी नाथ म्हणाले की आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे मला आठवत नाही. कसले पाप कसले पुण्य मला काही माहीत नाही. आजवर माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्म घडली असतील ती सर्व परमेश्वरासाठीच घडली आहेत. तेव्हा तुम्ही बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या. पण भैरव जे होते ते अष्टभैरव ते द्वारपाल ते हटले नाहीत. ते म्हणले की तुम्ही आपल्या पापपुण्याचा झाडा दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही आणि आमचे न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला आम्ही दंड करू, असे ते म्हणाले. ते ऐकून मच्छिंद्रनाथांना जास्त राग आला आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहून म्हणले की चिलटांनो, मला दंड देण्याची भाषा करू नका. या महासमर्थनाथापुढे तुमच्यासारख्या मशकांचे काहीही चालणार नाही. ते ऐकून आठही भैरव संतापले आणि ते लालबुंद झाले आणि आपापली शस्त्रास्त्रे सावरून नाथांवर धावले. तेव्हा नाथांनी चिमुटभर भस्म वज्रपंजर मंत्राने भारून आपल्या भाळी लावले. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले. भैरवांचे कोणतेही शस्त्र त्यांच्यावर चाले ना. तेव्हा नाथांपुढे आपली समस्त शस्त्रे कुचकामी ठरलेली पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला. त्यांनी त्यांच्यावर वातास्र, कामास्र, इंद्रास्र, सर्पास्र, ब्रह्मास्र, रुद्रास्र, दानवास्र, कृतांतास्र असे एकापेक्षा एक भयंकर अस्त्रांचा एकाच वेळी मारा केला. त्या भयंकर अस्त्रांनी आसमंतात प्रलयकाळासारखे प्रचंड थैमान घातले. पण मच्छिंद्रनाथ हे काही डगमगले नाहीत. त्यांनी मोठ्या धैर्याने हाहाकार माजविणाऱ्या त्या अस्त्रांवर प्रतिअस्त्रांची योजना करून भैरवांचे ते अस्त्रबल प्रभावहीन व नामशेष करून टाकले आणि त्याचवेळी वात आकर्षणाचा प्रयोग करून त्या भैरवांना निपचित पाडले. त्या युद्धात इंद्रशक्तीने जे काही भीषण नाद केले ते ऐकून देवीने काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी आपल्या मातृकागणांना पाठवले. त्यांनीही मच्छिंद्रनाथांवर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला. पण त्या वीरश्रेष्ठ नाथांपुढे नाथांनी गंभीरपणे त्या सर्वांचे निवारण करून कामशरावर मोहनास्त्राची योजना करून ते त्या देवतांवर सोडले. त्यामुळे त्या देहभान विसरून पिछास्वतळ चाळे करू लागल्या. मग नाथांनी विद्या गौरवअस्त्राच्या साह्याने ते सर्वांना निर्वस्त्र केले आणि मायास्त्राच्या साह्याने अनेक पुरुष निर्माण करून तात्काळ स्मृतीअस्त्र जपले. त्यामुळे मातृका देहभानावर आल्या आणि आपण नग्नपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच लज्जित होऊन सैरावैरा पळू लागल्या. मार्गामध्ये त्यांनी अष्टभैरवांना निश्चेष्ट पडलेले पाहिले तेव्हा तर त्यांची बोबडीच वळली. भयभीत झालेल्या ते देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि धापाटाकीत सर्व वृत्तांत देवीला सांगितला. दासीकडून जर तिचे वर्तमान समजताच देवीने अंतर्दृष्टीने पाहिले असता देवीला लक्षात आले की हा तर रणधुरंदर जती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळले. त्यांनी आपल्या दासींना धीर देऊन त्यांना नेसावयास दुसरी वस्त्र दिली. त्यानंतर जगदंबा देवी स्वतःच मच्छिंद्रनाथांना भेटायला गेली आणि देवीने मोठ्या वात्सल्याने त्यांना आपल्या पोटाशी धरले. नाथांनीही तिला भक्तिवंत भावाने वंदन केले. तेव्हा जगदंबेने आपल्या मांडीवर मच्छिंद्रनाथांना बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले. त्यावेळी देवीच्या शब्दांचा मान राखण्यासाठी नाथांनी वाताकर्षण अस्त्र काढून घेताच ते सर्व भैरव भानावर आले. त्यांनी अंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली आणि देवीला
नागश्वत्थाची हकीकत सांगून आपण यांची परीक्षा पाहिल्याचे स्पष्ट केले. भैरवमुखीचा वृत्तांत ऐकून देवीच्या मनातही नाथांच्या विद्येचा चमत्कार पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली. तेव्हा तिच्या विनंतीवरून नाथांनी नागास्त्र आणि वायुअस्त्राचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशात उडवून त्याला भ्रमण करायला लावले. ते पाहून देवी थक्क झाली. देवीने नाथांची फजिती करण्यासाठी तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नाथांनी योगबलाने तो पर्वत पुन्हा जागेवर ठेवला. त्यावेळी त्यांच्या सद्विद्येचे सामर्थ्य पाहून प्रसन्नचित्त हिंगळा देवीने त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे दिली. त्यानंतर 30 दिवस मातेसमवेत राहून मच्छरनाथ पुढील तीर्थयात्रेस निघाले. तर अशा प्रकारे श्रोते हो, अतिशय सुंदर असा हा नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 4 इथे समाप्त झाला आहे. व्हिडिओ संपवताना आपल्याला एक विनंती करू इच्छित आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. तसेच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून सर्वांना या नवनाथ पारायणाचा आनंद घेता येईल आणि त्यांना देखील या नवनाथांबद्दलचे सर्व प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळतील. श्रोते हो, आत्ताची खरी सध्याची दुःखद घटना आहे की बऱ्याच जणांना नवनाथांची 9 नावे जरी विचारली तरीही त्यांना येत नाहीत. ही आपल्यासाठी फार दुःखद घटना आहे आणि प्रत्येकाला नवनाथांची नावे यायला पाहिजेत. नवनाथांच्या भक्तीचा प्रसार प्रचार करणे हे आपल्या हातात आहे, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.